नमस्कार, मी राणी कासलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास। सालाबाद प्रमाणे या वर्षीही निळकंठेश्वर मित्र मंडळाने सर्जीपुरा MG रोड शांतादुर्गा अपार्टमेंट समोर सत्यनारायण महापूजा निमित्त भव्य असे महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले होते। गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून ते बाप्पाला निरोप देईपर्यंत अर्थात विसर्जनापर्यंत पावसाचे सावट होते। मात्र या पावसाच्या सावटामध्ये देखील गणेश भक्तांनी सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद भंडार मोठ्या प्रमाणात लाभ घेतला। महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप युवा नेते सागर मुर्तडकर आणि मित्रमंडळाच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थापक अमोल खोंड, स्वामी काळे, सुधीर मोकाटे, निखिल सांगळे, राधेय दांगट, नवरत्न दांगट, अभिषेक भगत, महेश कारंजकर, जुनेद शेख, अक्षय कारंजकर, युवराज राठोड, अतुल खोंड, दांगट सचिन नागापुरे आदी उपस्थित होते। सर्जीपुरा MG रोड अहमदनगर, आम्ही दरवर्षीप्रमाणे सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचं वाटप करत असतो। तर यावर्षी एवढं पावसाचं सावट असतानासुद्धा या गणेश भक्तांनी या प्रसादासाठी इतकी गर्दी केली होती की आमचं इमान इतकं भरभरून गेलं होतं की हा बनवलेला प्रसाद कसा आणि कुठे आणि कसा संपला हाही आम्हाला माहीत नाही, हा फक्त गणेश बाप्पाला माहीत होता। तरी आमचे सागर भाऊ मुर्तडकर, गणेश कांबळे असतील, महेश कारंजकर असतील, सुधीर मोकाटे असतील, परत आपले धीरज भाऊ पोकर्ण असतील, हे सर्व मित्र परिवार या आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल या गणेश भक्तांचं सर्व सहर्ष स्वागत करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।